आयूर्विश्वा, आयूर्विश्वा। आयूर्विश्वा हेल्थ नमस्कार आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या मालिकेमध्ये आज आपण आयबीएस या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत बऱ्याच वेळेला आपल्याला आरोग्यविषयक काही समस्या जाणवतात आणि आपल्या गरजेप्रमाणे आपण त्याच्यावर इलाजही करून घेतो पण बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक इलाज अनेक औषधोपचार केल्यानंतरही तो, के तो रोग पूर्णपणे बरा होत नाही कारण त्याच्यावर फक्त लाक्षणिक चिकित्सा केलेली असते पण नाडी चिकित्सेद्वारे त्या रोगाचं मूळ शोधून काढून त्यावर उपचार केले जातात आणि म्हणूनच नाडी चिकित्सा ही आपल्याला उपयुक्त ठरते आज ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत आयुर्विश्व हेल्थ केअरचे संस्थापक डॉक्टर विश्वास घाटगे नमस्कार डॉक्टर डॉक्टर विश्वास घाटगे हे आयुर्विश्व हेल्थ केअरचे संस्थापक आहेत पंचकर्म विशारद आहेत लाईफस्टाईल मॅनेजमेंट सल्लागार आहेत तसंच गेली पंधरा वर्ष नाडी चिकित्सेद्वारे असंख्य रोगांवर उपचार करून त्यांनी अनेक रुग्णांना रोगमुक्त केला आहे डॉक्टर आयबीएस या रोगाबद्दल आज आम्हाला माहिती जाणून घ्यायची तर नक्की आयबीएस म्हणजे काय सर्वप्रथम आयबीएस या आजाराविषयी जर समजून घ्यायचं झालं तर याचं पूर्ण नाव आहे इरिटेबल बाउल सिंड्रोम एक फंक्शनल बाउल डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये तुमच्या आतड्यांच्या आकुंचन प्रसारण प्रक्रियेमध्ये बिघाड झालेला असतो किंवा त्या इरिटेट झालेले असतात आतड्यांची आकुंचन प्रसारण प्रक्रिया इरिटेट झाली असते किंवा अतिरिक्त प्रमाणात कार्यरत झालेले असते आणि प्रामुख्याने लक्षण स्वरूपात या व्यक्तींना काय दिसून येतं तर या व्यक्तींना वारंवार पोटदुखी म्हणजे नाभी असमंत भाग म्हणजे नेव्हलच्या आसपासचा भाग हा सतत पोटात दुखत असतो त्याचबरोबर काही खाल्लं तरी त्यांना शौचाला जावं लागतं काही वेळेस लूज मोशन्स किंवा पातळ शौचाला होणे त्याचबरोबर चिकट शौचालय होणे कधी कधी क्वचित मला कॉन्स्टिपेशन होणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात वारंवार पोटामध्ये गॅसेस धरणे यांसारख्या तक्रारी देखील या व्यक्तींमध्ये दिसून येत असतात आधुनिक शास्त्र म्हणतं की अ सारखा आजार हा सायकोसोमॅटिक आजार आहे ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की अतिरिक्त प्रमाणात मानसिक ताण घेतल्यामुळे किंवा अतिरिक्त प्रमाणात स्ट्रेस घेतल्यामुळे तुमच्या पचन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि मग अशा व्यक्तींना वारंवार शौचाला जावं लागणे लूज मोशन्स होणे कॉन्स्टिबेशन होणे पोटात गॅसेस धरणे यांसारख्या तक्रारी उत्पन्न होत असतात विशेष करून आपण म्हणल्याप्रमाणे मोठ्या आतड्यांच्या संदर्भात बिघाड झाल्यामुळे ही लक्षणं उत्पन्न होत असतात आय बी एस सारखा आजार कोणत्याही रक्त तपासणीद्वारे किंवा कोणत्याही सोनोग्राफी किंवा एंडोस्कोपी द्वारे कधी कधी निदान होत नाही पण लाक्षणिक काही बदल दिसून येतात आणि त्यावरून त्याचं निदान केलं जातं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या आजाराच्या बाबतीमध्ये जो काही उल्लेख आहे का त्याला आपण संग्रहणी म्हणतो किंवा ग्रहणी विकार असं म्हणतो आणि याच्या बाबतीत जो मगाशी म्हणल्याप्रमाणे गैरसमज आहे की हा आजार कधी बराच होत नाही याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याला केवळ एक सायकोसोमॅटिक म्हणजे अतिरिक्त ताणामुळे उत्पन्न झालेला आजार असं म्हणून ट्रीटमेंट केली जाते बऱ्याचदा सांगितलं जातं की मानसोपचार तज्ज्ञाला जाऊन भेटा आणि तशी ट्रीटमेंट या पण त्या उपचारांनी काय होतं की तात्पुरता कुठेतरी लक्षणं दूर होतात आणि औषधं बंद झाली की आजार परत सुरू होतो आणि त्यामुळे या रुग्णांना वाटायला लागतं रे माझा आजार कधी बरा होणारच नाही आहे का आणि जे आजाराची जी लक्षणं आहेत ती सुरुवातीला थोडी सौम्य स्वरूपात दिसून येतात पण कुठेतरी त्याचं गंभीर बदल देखील उत्पन्न व्हायला लागले असतात आणि ह्या आजारामुळे या, आजारा या व्यक्तींमध्ये एक प्रकारचं डिप्रेशन किंवा नैराश्य उत्पन्न होतं आणि मग असे व्यक्ती कुठेही घर सोडून बाहेर पडताना घाबरू लागतात की अरे मी बाहेर गेलो आणि पोटाचा त्रास झाला तर कारण काही केल्या त्यांचं हे पोटाच्या तक्रारी दूर होत नसतात मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जो काही ग्रहणी विकार म्हणून जो आजाराचा आयुर्वेदामध्ये उल्लेख केलेला आहे त्या विकारामध्ये एक सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये वर्णन आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किंवा खाण्यापिण्याल्या बिघडांमुळे आणि दूषित अन्न किंवा पाणी सेवन झाल्यामुळे आपल्या अन्नपचन प्रक्रियेत बिघाड घडतो सामावस्था किंवा अर्धवट पसलेला आहार शरीरात साठतो जो क्रहणी या अवयवाचं काम बिघडवतो आणि त्यामुळे वारंवार हे अशा प्रकारचे लक्षण उत्पन्न होत असतात आपण बघतो की काही व्यक्तींना कामामध्ये सतत चहा पिण्याची सवय असते आणि दिवसाचे आठ दहा कप चहा पिला जातो त्या व्यक्तींमध्ये अतिरिक्त चहा प्यायल्यामुळे सुद्धा पोटाच्या तक्रारी ग्रहणी विकार यांसारखी तक्रारी उत्पन्न होतात सारखे त्रास सुरू होतात आपल्यापैकी बरेच जण कुठेतरी व्हॉट्सअप किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून वाचलेलं असतं आणि दिवसभर भरपूर पाणी पितात ठरवून अगदी तहान लागलेली नसताना सुद्धा अतिरिक्त प्रमाणात पाणी पितात आणि खर तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं की पाणी प्यायल्यानंतर सुद्धा त्यासाठी पचनशक्ती खर्ची पडत असते त्यामुळे अत्यंबुपान म्हणजे अतिरिक्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे सुद्धा तुमच्या पचन प्रक्रियेत बिघाड घडतो आणि ग्रहणी विकार उत्पन्न होतात त्रास सुरू होतात काही व्यक्तींना दिवसभर अगदी पाणी प्यायला वेळही मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी पचन प्रक्रिया बिघडू शकते आणि अशा प्रकारचे त्रास सुरू होतात काही व्यक्तींना अगदी भूक लागलेली नसते पण समोर आहे म्हणून देखील खाण्याची सवय असते म्हणजे अगदी मागे एक उदाहरण उदाहरणार्थ सांगतो की मागे किराणा मालाचं चा दुकान चालवणारा एक व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि त्याला या पोटाच्या तक्रारी होत्या की सतत पोटात दुखायचं वजन कमी आलं होतं आणि वारंवार शौचाला जावं लागायचं तर त्या व्यक्तीच्या बाबतीत असं घडत होतं की तो दिवसभर दुकानात उभा असताना सतत हाताला येईल ते तोंडात टाकायचा कुठलीही धान्य कुठलंही बिस्किट मुलांना देतानाच्या गोळ्या आणि त्यामुळे त्याच्या पचन प्रक्रियेवर अतिरिक्त ताण पडला आणि त्याला या प्रकारच्या तक्रारी सुरू झाल्या आणि त्याला मी तसा प्रकारचा सल्ला दिला आहारात बदल करायला सांगितले औषधं दिली आणि आणि जवळजवळ तीन चार वर्षांपासूनचा त्याचा त्रास अगदी चुटकीसरशी महिन्या दोन महिन्यात जाताना दिसून आला तर या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं आयुर्वेदामध्ये या गोष्टींचा बारकाईने सूक्ष्म तर सूक्ष्म विचार करून ट्रीटमेंट पार्ट सुचवला जातो त्यामुळे खर तर असाध्य वाटणारा कष्ट साध्य वाटणारा हा आयबीएस सारखा आजार पूर्णपणे बरा व्हायला मदत होऊ शकते बरं पण हे सगळं ऐकल्यानंतर मला एक असं आता जाणवलं की म्हणजे दिसतानाही शारीरिक व्याधी दिसत असली बर, तरी सुद्धा मानसिक ताण हे फारच महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आहे हा आजार नाडी चिकित्सेद्वारे ह्याचं निदान होऊ शकतं पण मग आयुर्विश्व हेल्थ मध्ये यावर काही ट्रीटमेंट आहे का किंवा त्यामुळे हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का खर तर नाडी परीक्षेद्वारे शरीरातील सर्वच प्रकारचे बिघाड समजून घेतले जातात की वात पित्त कफ या त्रयदोषांमध्ये कुठे कोणते दोष वाढलेले आहेत आपण कार्यक्रमामध्ये या आजारा मागील वेगवेगळी कारण सांगितली त्यापैकी नक्की कारण कोणता आहे ज्याच्यामुळे या व्यक्तीमध्ये ही लक्षण उत्पन्न झालेत याचा आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन करू शकतो आणि त्या अनुषंगाने चिकित्सा सूत्र ठरवू शकतो तर आयुर्वेदामध्ये अनेक विविध प्रकारची औषधं सांगितली आहेत म्हणजे खरंतर आयुर्वेदाचं असं म्हणणं की निसर्गातलं कुठला असं घटकच नाही जो औषध म्हणून काम करू शकतो पण मग त्यातलं नक्की कोणता औषध त्या व्यक्तीला उपयोगी पडणार आहे किती मात्रेत उपयोगी पडणार आहे किती काळ द्यायचंय हे सर्वच आपण नाडीपरीक्षेवर आधारित ठरवून ट्रीटमेंट करतो त्यामुळे आयुष्य हेल्थ केअरमधले जे काही प्रिसाइस ट्रीटमेंट असते किंबुना व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंट असते ती त्या आजाराला कायमचं बरं करण्यासाठी मदत करू शकते ग्रहणी विकार खरंच अतिशय कष्टसाध्य आहे कारण त्याचा खोलवर सूक्ष्म पचनावर परिणाम झालेला असतो तो दूर करण्यासाठी नाडी परीक्षेद्वारे नक्की कोणते दोष आणि कोणत्या संस्थेमध्ये बिघाड झाला हे समजून घेऊन ट्रीटमेंट केली जाते त्या व्यक्तीला औषधांच्या बरोबरच त्याच्या जीवन पद्धतीत काय बदल करणं आवश्यक हो आहे याच्याविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यामुळे त्याचा आजार समूळ नाश होण्यासाठी मदत होऊ शकते आपल्या श्रोत्यांना आम्ही औषधांविषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करीन की कुटज नावाची वनस्पती किंवा वनस्पती चूर्ण हे या प्रकारच्या तक्रारींसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे कुटज या वनस्पतीचा वापर करून आयुर्विश्व हेल्थकेअरने काही औषधी बनवलेल्या आहेत या औषधींचा वापर केला जातो ज्याच्यामुळे खरंतर ह्या आजार कायमच्या बरे व्हायला मदत होऊ शकते कारण ही औषधं केवळ मलप्रवृत्ती थांबवत नाहीत तर पचन संस्थेलाही नीट करतात मध्ये किंवा इतर शास्त्रामध्ये बऱ्याचदा केवळ लक्षणांना कमी करणारी ट्रीटमेंट दिली जाते पण आयुर्विल्थकेअर मधली ही जी काही औषधी आहेत ही या लक्षणांमागील मूळ कारणांना दूर करणारी असल्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि नंतर लक्षणं पूर्णपणे दूर होतात ज्याच्यामुळे या व्यक्तींना त्यां कायमस्वरूपी बरं होण्यासाठी मदत होऊ शकते औषधांमध्ये मी मागाशी मा म्हटल्याप्रमाणे कुड कुडासाल आहे बिल्व किंवा बेलफळ याचा वापर केला जातो वेगवेगळ्या प्रकारची रसौषधी आहेत किंवा परपटी कल्प आहेत जे आयुर्वेश केअर गेले पंधरा वर्ष वापरते ज्याच्यामुळे सुद्धा आयबीएस सारखा कष्ट साध्य आजार बरा होऊ शकतो केवळ औषध उपचारच नाही तर त्याबरोबर आम्ही काही पंचवरू उपचार देखील करतो ज्याच्यामुळे आय बी एस असू द्या वेगवेगळ्या प्रकारच्या आय बी एस सारख्या जी माहिती मिळाली आणि डॉक्टर आपण जे तपशीलवार मार्गदर्शन केलं हो। त्याचा आमच्या श्रोत्यांना नक्कीच फायदा होईल याची मला खात्री वाटते आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यालाही आरोग्यविषयक अशा काही समस्या असतील अडचणी असतील तर आयुर्विश्व हेल्थकेअरला नक्की भेट द्या आणि नाडी चिकित्सेद्वारे आपल्या रोगाचं समूळ उच्चाटन करा तसंच या अडचणीच्या काळात जर कुणाला डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नसेल तर आयुर्विश्व हेल्थकेअरतर्फे ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आणि घरपोच औषधं पुरवण्याची सोयही आयुर्विश्व हेल्थकेअरतर्फे उपलब्ध आहे त्याचा श्रोत्यांनी जरूर फायदा घ्यावा माझं नाव अमित कदम आ, मी इथं ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे मा माझ्या आईची ट्रीटमेंट इथं चालू होती त्यांना गुण आल्यामुळं मी डॉक्टर घाडगेंच्या आयुष्य हेल्थकेअरला मी भेट देऊन त्यांच्याकडनं ट्रीटमेंट चालू केली त्यांच्याकडून मी नाडीचिकित्सा करून नाडीपरीक्षण करून मी त्यांच्याकडनं चिकित्सा करून त्यांच्याकडून चूर्ण घेतले एक महिनाभर त्यांच्या चूर्णनं माझं पोट विकार पोटाचं टम्म होत होतं ते पोट हळूहळू व्यवस्थित झालं वात विकार माझा नष्ट जवळजवळ झाला आणि त्यांच्या ह्याच्यामुळं मी बऱ्यापैकी पूर्णपणे बरा झालेलो आहे धन्यवाद तर भेटूयात पुढच्या भागात एक नवीन विषय घेऊन आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा काळजी घ्या स्वस्थ रहा धन्यवाद आयूर विश्वा, आयूर विश्वा। आयुर्विश्व हेल्थ केअर नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्म